संपूर्ण गोव्याला हादरवून टाकणाऱ्या बाणस्त्री अपघात प्रकरणी तब्बल 14 महिन्यांनंतर गुन्हा शाखेनं न्यायालयात 1158 पाने आरोपपत्र दाखल केलंय. यात 121 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या गर्भश्रीमंत घरातील पती पत्नी आणि त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावलेले आम आदमी पक्षाचे नेते ॲडव्होकेट अमित पालेकर यांच्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळणही प्राप्त झालं होतं. याच विषयाचा धावता आढावा घेणारा हा खास डिजिटल वृत्तांत. 6 ऑगस्ट 2023 सूर्यास्त आपल्या आयुष्याचा शेवटचा सूर्यास्त ठरेल असं दिवाळी गावातील सुरेश फडते आणि भावना फडते या पती पत्नीला स्वप्नातही वाटलं नसेल. तर बांदोड्याच्या अरूपा करमारकर या 26 वर्षीय तरुणालाही बाणस्त्री पुलावर आपला काळ लपून बसलाय याची कल्पनाही नसेल. हे तिघेही आपापल्या वाहनांनी बाणस्त्री पुलावरून निघाले होते. इतक्यात समोरून चुकीच्या दिशेनं भरधाव वेगानं मर्सिडीज कार आली आणि त्यांना जबरदस्त धडक दिली. या धडकेत 3 कार आणि 2 दुचाक्यांचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात सुरेश भावना आणि अरूप या तिघांचाही मृत्यू झाला. तर सांताक्रूजची 21 वर्षांची तरुणी विनीता भंडारी, ताळगावचा 27 वर्षांचा तरुण राजा माजगावकर आणि बाणस्त्रीतील 67 वर्षीय वृद्ध शंकर हळर्णकर हे गंभीर जखमी झाले होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानं उपस्थितांच्या हृदयाचा थरका पुडवला होता. त्यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली तेव्हा ज्या मर्सिडीज कारमुळे अपघात झाला त्या दारूच्या बाटल्या दिसून आल्या. या प्रकारामुळं स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला. इतक्यात पोलिसांनी येऊन पंचनामा सुरू केला. मात्र तिथंच एंट्री झाली ती आम आदमी पक्षाचे नेते ॲडव्होकेट अमित पालेकर यांची. मर्सिडीजमधले त्यांचे मित्र आणि त्याची पत्नी यांना वाचवण्यासाठी ते धावून आले. त्यानंतर समोर जे आलं ते मन खिन्न करणारं होतं. पेशानं वकील असलेले पालेकर यांनी कारचालक श्रीपाद उर्फ परेश सिनाई सावर्डेकर यांना वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप झाला. या आरोपाप्रमाणे खांडेपार फोंडा येथील पार्टी संपवून पणजीकडे येताना बाणस्त्री पुलावर मेघना सिनाई सावर्डेकर यांच्या मालकीच्या मर्सिडीज कारनं 6 वाहनांना ठोकर दिली होती. ही कार त्यांचे पती परेश चालवत होते. अतिमद्यप्राशन केलं होतं असं वैद्यकीय अहवालातही दिसून आलं. गुन्हा शाखेनं याचा सखोल तपास केल्यानंतर समोर वेगळीच माहिती आली. अपघातानंतर परेशनं फोन करून गणेश लमाणी आणि ॲडव्होकेट अमित पालेकर यांना जुवारवाडो माशेल इथं अत्रेय सावंत यांच्या घरी बोलावून घेतलं होतं. अभिजित शेटे, विष्णू तारकर आणि प्रज्योत चोडणकर ही त्यांच्याबरोबर आले होते. त्यानंतर पालेकर व इतरांनी लमाणी कार चालवत होता तर परेश त्याच्या बाजूला बसला होता असं मारदोळ पोलिसांना पटवून दिलं. पोलिसांनी लमाणीसह परेश यांची वैद्यकीय तपासणी केली असता परेशनंच अतिमद्यप्राशन केल्याचं उघडकीस आलं होतं. तर लमाणी हा दारू प्यायला नव्हता, तो पूर्ण शुद्धीत होता असंही स्पष्ट झालं होतं. त्यामुळं पोलिसांनी लमाणीची अधिक चौकशी केली असता परेशच कार चालवत होता असं त्यानं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी परेशच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. अटकपूर्व सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं मेघना यांना अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना आणि जखमींना भरपाई देण्याच्या बाबत विचारपूस केली होती. मेघना यांनी स्वतःहूनच 2 कोटी रुपये देण्याची तसंच गंभीर जखमी हळर्णकर यांच्या उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. न्यायालयानं फडते आणि करमारकर कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जातील. मात्र भरपाईविषयी खटल्याशी संबंधित न्यायालयात या रकमेचा काहीही संदर्भ राहणार नाही असं देखील स्पष्ट केलं होतं. आता या प्रकरणी गुन्हा शाखेनं 7 ऑक्टोबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ही बातमी जास्तीत जास्त लाईक आणि शेअर केला. तसंच गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.